नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दुपारच्या वेळेस आपल्याला चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं, तर त्यासाठी आज आपण आलू चाट बनवणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चार बटाटे उकडून त्याची साले काढून अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपण काप करून घेतलेले आहेत. गॅसवर पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि तेल तापल्यानंतर यामध्ये उकडलेले बटाटे आपण टाकून घेऊया आणि थोडंसं आपण हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे बटाटे फ्राय करणार आहोत. तर हे बटाटे तेलामध्ये फ्राय नाही केले तरी चालेल, पण असे फ्राय केल्यामुळे याची टेस्ट, आलू चाटची टेस्ट आणखीन छान लागेल. तर आता 1 मिनिट झालेला आहे, तर यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट पावडर आपण टाकून घेऊया, म्हणजे हे दिसायला छान दिसेल. आणि परत 1 मिनिटासाठी आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे छान फ्राय झालेले आहेत, तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि याला थोडंसं आपण थंड होऊ द्यायचं आहे. आता थोड्या वेळानंतर आता हे थंड झालेलं आहे, तर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तर ते यामध्ये आपण टाकून घेऊया. त्यानंतर मीडियम साईजचा 1 टोमॅटो हे देखील बारीक आकारामध्ये आपण चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 1/4 चमचा लाल तिखट पावडर. त्यानंतर तुम्ही जर तिखट खात असाल तर हिरवी मिरची टाकायची आहे. 1 हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. जर तिखट तुम्ही खात नसाल तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर 1/4 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा चाट मसाला, त्यानंतर 1/2 चमचा टोमॅटो केचप. तर यामुळे टेस्ट छान येते. चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर बारीक शेव मी इथं घेतलेला आहे 1/2 वाटी, आणि चवीपुरते थोडेसे मीठ. तर हे सर्व पदार्थ टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर चटपटीत आलू चाट बनून तयार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.